महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक शेखर गवळी यांचा मृतदेह अखेर रेस्क्यू टीमच्या हाती लागला आहे. काल सायंकाळी इगतपुरीच्या मानस हॉटेल मागे असलेल्या लोहाजवळ सेल्फी काढताना पाय घसरून टोल गेला होता. काल अंधार पडल्याने त्यातच पाऊस सुरू असल्याने त्यांना शोधण्यासाठी मदत कार्यात अडथळे निर्माण झाले होते. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने अनेक तासांपासून शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह एका दगडाच्या कपारीत अडकून आला आहे. स्थानिक पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल यांनी 3 तास प्रयत्न केल्यानंतर यश आलं आहे. शेखर गवळी हे काही मित्रांसमवेत इगतपुरीच्या मानस हॉटेल मागे ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंग सुरू असताना सेल्फी घेण्याच्या नादात पडल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. खाजगी ग्रुप आम्ही या जवळ 4 वाजेपासून कार्य करतोय. कुठे अपघात असेल मुंबई नाशिक महामार्गावर किंवा कुठे पाण्यात बुडलेलं असेल किंवा कुणाची घर वगैरे झालं असेल त्यासाठी आमची मदत टीम मदत केली जाते काय. आणि मी आज सकाळी 6 वाजता मी रेस्क्यू आलो होतो. त्याच्यामध्ये आमचे नाशिकचे पण सदस्य आहेत, कापूरची टीम आहे. आता काय नाही सर, ते सेल्फी काढताना पडले, डोक्याला मार लागला असेल त्यांना आणि ते प्रवासी मिळाले. तब्बल आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून जे प्रयत्न करत होते, 3-3.5 तासानंतर आपलं यश आलं ते मृतदेह आला तिथे आलं. त्याला कुठल्या प्रवाह खाली आल्यामुळे तो आम्हाला सापडून आला आणि पाण्याचा प्रवाह पण जास्त आहे त्यामुळे थोडा उशीर झाला. शेखर गवळी ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी खोल दरी असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अडचणी आल्या होत्या. शेखर गवळी हे 1997 ते 2004 पर्यंत महाराष्ट्र संघाकडून रणजी क्रिकेट खेळले आहे. रणजी क्रिकेटचा अनुभव बघता त्यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ट्रेकिंगचे शौकीन असलेले शेखर गवळी नेहमी मित्रांसमवेत सायकलवरून ट्रेकिंगला जात असल्याचं त्यांनी सोशल मीडियाला यापूर्वी टाकलेल्या फोटोवरून स्पष्ट झालं आहे. शेखर गवळी यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्यांच्या निकटवर्तीयांनी निवासस्थानी गर्दी केली होती. दरम्यान या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.